आज आपण बघणार आहोत इन्स्टंट इडली ढोकळा. खूप झटपट अशी होणारी रेसिपी आणि किती छान अशी रेसिपी दिसते. सर्व काही आपण घरच्या साहित्यापासूनही इन्स्टंट इडली ढोकळा बनवून तयार झालेले खूप झटपट आणि अगदी मऊ अशी मी इडली ढोकळा तुम्हाला बनवून दाखवणार. चला तर मग आपण इडली ढोकळा बनवायची तयारी करूया. नमस्कार, मी मीना, मीनास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मी एक बाउल घेतले आणि एक कप मी याच्यामध्ये बेसन घेणार आहे. मी बेसन व्यवस्थित चाळून घेतले, हे पण बाउलमध्ये काढून घेऊया. आणि अर्धा कप मी दही घेतली आहे. दही थोडीशी आंबटशी घ्यायची. आणि हे आता मी एक अर्धा चमचा ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं थोडंसं ठेसून घेतले जाडसर. जर तुम्हाला हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची असेल तुम्ही टाकू शकता, पण लहान मुलांसाठी आपण असं करूया. आणि कोथिंबीर टाकायची ह्याच्यामध्ये. मी चवीपुरतं मीठ घेणार आहे. अर्धा चमचा हळद आहे आणि एक चमचा साखर आहे. आता हे सर्व आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. हळद, मीठ आणि साखर मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये. सर्व मी टाकून घेते. आणि आता हे आपण एका स्पूनच्या साह्याने दहीमध्ये पूर्ण हे बेसन मिक्स करून घ्यायचं. आधी आपण पाण्याचा वापर करणार नाही आहे. आता मी मिक्स करून घेतले. ह्या दहीच्या कपमध्ये मी एक पाव कप पाणी घेतले आणि पाणी अगदी थोडं थोडं टाकून आपण हे बॅटर असं मिक्स करत जायचं. एकच डायरेक्शनमध्ये आपल्याला मिक्स करायचे. एकदम पाणी टाकल्याने काय होणार, हे पातळ होणार आहे. असं मिक्स करत जाऊया आपण. व्यवस्थित मिक्स करायचे. थोडंसं मी आणखीन पाणी ह्यात टाकलं आहे. हे व्यवस्थित मिक्स झालं म्हणजे आपण इडलीचं बॅटर कसं करतो त्याप्रमाणे हे तुम्ही बघू शकता. ह्याप्रमाणे मी करून घेतलं. आता झाकण बंद करून एक 10 मिनटं हे मी थोडं रेस्ट करायला ठेवणार आहे. आता 10 मिनटं होईल तोपर्यंत आपण इडलीचं प्लेटला तेलनी थोडंसं ग्रीस करून घेऊया. मी दोन्ही प्लेटला थोडंसं तेल लावून घेते. तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता. आता 10 मिनटं झाली आहेत. आपण हे झाकण काढून घेऊया आणि हे एकदा आपण मिक्स करून घ्यायचे. पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून झालं की एक चमचा मी ह्याच्यामध्ये इनो टाकणार आहे. तुम्ही इनोऐवजी थोडंसं एक पाव चमचा खायचा सोडासुद्धा टाकू शकता. आणि थोडंसं ह्याच्यावरती आपल्याला पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं. हे खूप फटफट करायचं आहे आपल्याला. जितकं लवकर होईल तेवढं फटाफट हे काम करून घ्यायचं आहे. इनो टाकून मिक्स केल्यावर हे थोडं फुललं आहे आणि आपण एक साईडला पाणीसुद्धा तापत ठेवलेलं आहे. आता हे इडलीचं प्लेट आहे, ह्याच्यामध्ये आपण हे बॅटर टाकायचं आहे. अगदी पूर्ण वरपर्यंत फुल टाकायचं नाही, कारण ही ढोकळा इडली जेव्हा स्टीम होणार आहे तर वरपर्यंत फुलून येणार आहे. म्हणून अगदी थोडंसंच आपण टाकून घ्यायचं आहे. ह्याप्रमाणे मी दाखवते तुम्हाला. ह्याप्रमाणे आपण सर्व असे एक एक इडलीच्या प्लेटमध्ये टाकून घेऊया. ढोकळा इडली खूप छान बनून तयार होते. मी असंच तयार करून घेते. पाणीसुद्धा तापलं आहे आता. आता हे आपण एक एक प्लेट हळूच ह्या जारमध्ये ठेवून घ्यायचे, सावकाश करायचे. आता मी हे प्लेट सर्व ठेवून घेतलेत. आता आपण झाकण बंद करूया आणि गॅसची फ्लेम आपण स्लो टू मीडियम ठेवायची आहे. एक 20 मिनटं वाफ काढून घेऊया. 20 मिनटं झाली आहेत. मी झाकण उघडून बघितलं. आता एक टूथपिनने आपण मध्यभागी असं टाकून बघायचे. जर टूथपिन अगदी क्लिअर आली म्हणजे समजायची ही ढोकळा इडली तयार आहे. जर कच्ची असेल थोडी तर तुम्ही आणखीन 5 मिनटं ठेवू शकता. ह्याप्रमाणे आता मी प्लेट सर्व काढून थंड करून घेते. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया. मी एक पॅन ठेवले गॅसवरती आणि एक चमचा मी तेल टाकले. तेल छान गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा ह्याच्यामध्ये राई टाकायची आहे. आणि राई व्यवस्थित तडतडली पाहिजे म्हणून ह्याच्यावरती पण झाकण बंद करून घ्यायची. फोडणी खूप छान अशी बनून तयार होणार आहे. राई व्यवस्थित तडतडली की ह्याच्यामध्ये आपल्याला 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकायची आहे. कढीपत्त्याची पानं पण व्यवस्थित ह्याच्यात मिक्स झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी लांब चिरून घेतल्या. मिक्स करून झाकण बंद करूया. तुम्हाला 1/2 लिंबाचा रस टाकायचा असेल तुम्ही तो पण टाकू शकता. आणि 1/2 कप मी ह्यात पाणी घेतले. पाणी थोडंसं टाकायचं आहे आपल्याला आणि झाकण बंद करून घ्यायचं. आणि पुन्हा मग झाकण उघडून बाकीचं पाणी ओतून घ्यायचं. ह्याच्याने ही फोडणीची चव खूप छान लागते. इडली ढोकळ्यावर टेस्टी अशी बनून तयार होते. 1 चमचा मी साखर टाकणार ह्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकायचे. साखर टाकल्याने इडली ढोकळ्याची चव आणखीन जास्त लागते. म्हणून मी असं टाकून मिक्स करून घ्यायचं आणि एक उकळ एवढी द्या थोडीशी. आता आपण बघू शकतो थोडी उकळ आली. आता आपण मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करून घ्यायचे. आता आपण इडली पण आपली थंड झाली. आता ही आपण काढून घेऊया. एक स्पूनच्या साह्याने मी तुम्हाला दाखवते काढून. व्यवस्थित अशी इडली ढोकळा बनून तयार झाली आणि किती जाळीदार अशी आणि खूप स्पंजी अशी मऊ, एकदम कापसासारखी मऊ बनून तयार झाली आहे. असंच ह्या प्रकारे आपण ही इडली काढून घेऊया. सर्व छान असा रंगसुद्धा आला आणि मऊ अशी इडली सर्व मी काढून घेतली. एका प्लेटमध्ये काढून घेतली आपण. आता आपण ह्याच्यावरती फोडणी जी आपण बनवली ती सर्व इडलीवर अशी टाकून घ्यायची. जर पाण्याचा वापर तुम्हाला नाही करायचा असेल तर तुम्ही नुसतं तेलाची व फोडणी देऊ शकता. पण पाणी टाकल्याने काय होणार की ढोकळा इडली आजपर्यंत कोरडी पडणार नाही
आणि मी हे टोमॅटो केचप बरोबर सर्व करणार आहे. तुम्हाला जर हिरवी चटणी बरोबर सर्व करायचं असेल तुम्ही त्याच्यावरही करू शकता. ह्यापूर्वी मी तुम्हाला हिरवी चटणीची रेसिपी दाखवली, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. टोमॅटो केचपची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि तुम्हाला मी ह्यापूर्वी ढोकळ्याची पण रेसिपी दाखवलेली आहे, ती पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ही गुजरातची एक रेसिपी आहे, ढोकळा असं म्हणतात, पण आज मी तुम्हाला साऊथ इंडियन स्टाईलमध्ये ढोकळा इडली म्हणून दाखवलेली आहे बनवून. खूप छान आणि झटपट अशी होणारी रेसिपी, सर्व काही आपण घरच्या साहित्यापासून बनवून तयार केलेली आहे. तुम्ही कुठल्याही वेळेला बनवू शकता इडली, टिफिनसाठी पण खूप मधल्या वेळेला खायची असेल तर खूप छान अशी ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल अकाउंटला पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लाईक करा, शेअर करा, तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक रेसिपी बरोबर, तो मस्त रहा.